ऊसाचा पेर लागतो गोड, माझ्या आयुष्याला मिळाली शर्मिष्ठाची जोड. पहिली ॲनिव्हर्सरी साजरी केली आम्ही राहून दूर. तेजसराव होऊन जाऊ दे ना मग आपली परदेशाची टूर. पहिल्या ॲनिव्हर्सरीला तेजस कोविड पॉझिटिव्ह होता, त्यामुळे सगळे जे काही प्रोटोकॉल होते ते पाळावे लागले होते. तो आयसोलेशनमध्ये होता. होप की यावेळेला सक्सेसफुल हो, लास्ट इयरसारखं अचानक काहीतरी उद्भवू नये. पहिली जी ॲनिव्हर्सरी होती ती फारच अशी सॅड गेली आहे. आता सेकंड ॲनिव्हर्सरीचं जरा प्लॅनिंग सुरू झालं. सो मी शर्मिष्ठाच्या घरी आले होते आणि बोलता बोलता मला काही गोष्टींचा असा यु नो तर्क लागायला सुरुवात झाली, कारण की 11 ऑक्टोबरला या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे. सो तेजस आणि शर्मिष्ठा आहेत माझ्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. सो मी काहीतरी कुजबूज ऐकली आणि पत्रकार असल्यामुळे मी त्या गोष्टी पकडल्या, म्हणून मी ह्यांना इथे बसवलं. अठ्ठावीस होता माझा की सेकंड ॲनिव्हर्सरी येते 11 ऑक्टोबरला आणि काहीतरी खास प्लॅनिंग सुरू काय आहे. नाही आम्ही बाहेर फर्स्ट काय झालेलं आहे, मी आता डेस्टिनेशन नाही सांगणार इकडे. आय होप तेजस तू नको सांगू. त्याला माहिती आहे, पण बाकीच्या सगळ्यांसाठी शिक्षकांसाठी सरप्राईज आहे. ॲक्च्युली तर आम्ही आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी ही त्याने एका बेडरूममध्ये आणि मी बाहेर हॉलमध्ये अशी सेलिब्रेट केली होती, कारण पहिल्या ॲनिव्हर्सरीला तेजस कोविड पॉझिटिव्ह होता, त्यामुळे सगळे जे काही प्रोटोकॉल होते ते पाळावे लागले होते. तो आयसोलेशनमध्ये होता. सो माझ्या बहिणीने म्हणजे सुप्रियाने आम्हाला 2 पेस्ट्री पाठवल्या. त्याच्यातही ती अख्खा केक पाठवू शकत नव्हती, कारण तो एकत्र कापावा लागला असता. तर 2 पेस्ट्रीच्या मी त्याच्या रूममध्ये अशा सरकवल्या. एक त्याला लागली, व्हिडिओ कॉल केला आणि हॅपी ॲनिव्हर्सरी एवढं विश केलं. सो पहिली जी ॲनिव्हर्सरी होती ती फारच अशी सॅड गेली आहे. सो आता सेकंड ॲनिव्हर्सरीचं जरा प्लॅनिंग सुरू झालं केलं आणि आम्ही चाललो आहे बाहेर कुठेतरी. मधु इथे आणि चंद्र इथे तिथे, त्यानंतर आता मस्त. ॲब्सोल्युटली, म्हणजे आता प्लॅन तर आहे, किपिंग फिंगर्स क्रॉस्ड, कारण की कसं असतं कधी काय येतात अडखळे काही माहीत नाही. तर त्यामुळे येस वी आर एक्सायटेड की जाण्यासाठी वगैरे प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. तर होप की यावेळेला सक्सेसफुल हो, लास्ट इयरसारखं अचानक काहीतरी उद्भवू नये. तर वी आर वेटिंग फॉर दॅट डे. नाही उद्भवणार, आय एम शुअर. आणि इंटरनॅशनल ट्रिप आहे असं पण कळलं सांगत नाहीये, पण मी यांच्याकडनं ते काढून घेणार आहे. आणि कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला इथेच सांगणार आहे लवकरच. सो येस आय एम की ह्यांचे व्हिडिओज तर येतीलच तोपर्यंत. पण सेकंड ॲनिव्हर्सरी अजून खास आहे, कारण की नवीन घर, स्वतःचं घर, श्री व सौ शर्मिष्ठा आणि तेजस पाटी लागलेली आहे बाहेर. सो कसं वाटत? नाही, मुंबईमध्ये टू बी फ्रँक किती छोटं असू दे किती मोठं असू दे, एक स्वतःचं घर असणं हे खूप अभिमानाचं असतं आणि खूप रिलॅक्सेशन असतं. कारण की रेंटवर राहणं आणि स्वतःचं घर मिळणं हे खूप डिफरन्स असते. आणि ठाण्यात एक चांगल्या सोसायटीमध्ये एक स्वतःचं घर आम्ही करू शकलो, ह्याच्याबद्दल खूप आनंद आहे, खूप अभिमानही आहे आणि खूप एक्साइटमेंटही आहे. की लग्न झाल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही जे जसं जमेल तसं, म्हणजे बेसिकली काही सपोर्ट पण होतं, हिच्या आईबाबांनी सपोर्ट केला म्हणून पण हे शक्य झालं. काही गोष्टी अजून एक्सटर्नली सपोर्ट मिळाल्या, त्यामुळे बरंचसं मिळू शकलं. आणि एंड ऑफ द डे डेस्टिनी, म्हणजे बेसिकली आम्ही रेंटचं घर बघायला गेलो तेव्हा 25 घरं बघितलेली आणि हे दुसरं घर ही फायनल करून आली होती. सो या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्यामुळे झालं. सो खूप आनंद आहे, खूप बरं वाटतंय. लग्न पाहावं करून घर बघावं बांधून असं म्हणतात आणि तुम्ही ते दोन्हीही केलेलं आहे. आणि मी काय अशी सोडणार नाही आहे ना, जाता जाता लग्नात घेतलेले उखाणे आठवत आहेत? नवीन उखाणे नाही आठवत. अरे उखाणा झालाच पाहिजे, दुसरी ॲनिव्हर्सरी आहे असं सोडणार नाही आहे मी. श्री वसो तेजस शर्मिष्ठा माझ्या सोबत आहे. शर्मिष्ठा उखाणा देईल, मी तुला पार्टी देतो. अरे खरं तर हा मोह न आवरण्यासारखा आहे, पण तरीही मी उखाणा घेतल्याशिवाय जाणार नाही. तुला विचार करता येईल शर्मिष्ठा आमसवर लगेच. नाही बापरे, उलट हा करेल लगेच. मी नाही लगेच, विचार करा, विचार करू दे. बराच वेळ दिला नाही आहे ॲक्च्युली दोघंही, म्हणजे शर्मिष्ठानी तर मस्त उखाणाचा तयार केला आहे, तेजस पण प्रयत्न आहे, म्हणजे इथून तिथून ढापून बिपून करायचा प्रयत्न करतोय तो. पण बघूया, ऐकूया. पण तेजसचा आधी ऐकूया, कारण की ढापलेला आहे, हिचा स्वतःचा एक्सक्लुझिव्ह उखाणा आहे.
कॉपी करूनच पास होतो का बरं घ्यायचा प्रयत्न करतो. उसाचा पेर लागतो गोड, माझ्या आयुष्याला मिळाली शर्मिष्ठाची जोड. वा वा वा, येस, म्हणजे मी गोडे डायबिटीस. पहिली ॲनिव्हर्सरी आम्ही साजरी केली राहून दूर. पहिली ॲनिव्हर्सरी साजरी केली आम्ही राहून दूर. तेजसराव होऊन जाऊ दे ना मग आपली परदेशाची टूर. सो येस, ह्यांची टूर तर निघाली आहे. कुठे निघाली आहे, काय निघाली आहे, त्याच्या डिटेल्स मी यांच्याकडनं काढणार आणि तुम्हाला देणार ही माझी हमी आहे. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या तुमच्या सेकंड ॲनिव्हर्सरीचा, पुढच्या वाटचालीसाठी आणि परदेशवारीसाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.